सोनुबाई मुक्ताजी जगताप या करंजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या सभासद होत्या। त्यांनी सन 2009 ते 2014 या काळात संस्थेकडून कर्ज घेऊन त्या प्रत्येक वर्षी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करून कर्ज खाती भरणा जमा केला असूनही हा भरणा 3 वर्ष मुळा सहकारी साखर कारखाना सोनई यांच्या मार्फत काही प्रमाणात आला असून व शिल्लक भरणा रोख स्वरूपात सचिव एस वाय वाघमारे यांच्याकडे जमा केलाय। परंतु मुळा सहकारी साखर कारखाना सोनई यांच्या मार्फत आलेला भरणा संस्थेच्या कर्ज खाती दिसूनही संजय वाघमारे यांच्याकडे रोख स्वरूपात दिलेला भरणा संस्थेच्या कर्ज खात्यात आढळून येत नसल्यानं अर्जदारानं यावेळी सांगितलंय। आढळून येत नसल्याचं अर्जदार अरुण जगताप यांनी यावेळी सांगितलंय की आमच्या करजगाव विविधकारी सेवा सोसायटी मच्छिंद्र पाटील सेवा सोसायटी हिच्यात जो अपराध तपत आणि गैरव्यवहार झालेला आहे त्या संबंधित आमच्यावर जी जो अन्याय झाला आणि किंवा फसवणूक झाली त्या संदर्भात आम्ही इथे आलेलो आहे दाद मागण्यासाठी। आम्हाला वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केलेला आहे 8-10 महिन्यापासून आम्हाला ते ज्यावेळेस आम्हाला समजलं की सचिवाने आमच्यावर भरलेले कर्ज असताना आमच्यावर कुठल्याही स्वरूपाची बाकी नसताना आमच्यावर कर्ज दाखवलेलं आहे त्या संबंधित सचिवाला नंतर ऑडिटमध्ये दोषी सापडल्यानंतर 3 महिन्याची कैदही झाली आहे पोलीस कोठडी झाली आज ते जामिनावर बाहेर आहेत आणि आमच्या संस्थेचं ऑडिट चाचणी चालू आहे परंतु आम्हाला आज तागायत कुठलीही काही त्याचा निकष म्हणजे काय प्रोसेसमध्ये कुठपर्यंत आलं आहे कुठलंही काही समाधान झालेलं नाही आणि असं असताना धड आम्हाला सचिवांनी कर्जमाफीचा फॉर्मही भरू दिला नाही आणि हा सरळ सरळ एक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे आणि या अन्यायासाठी दाद मागण्यासाठी आम्ही 20 तारखेला जरपर्यंत आमचं वर असलेले हे काही जर कमी झाले नाही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही 20 तारखेला नाशिक सहाय्यक निबंधक कार्यालय इथे उपोषणास बसणार आहोत। अर्जदार यांची आजी सोनुबाई जगताप यांच्या नावावर कर्ज बाकी तशीच दिसत असल्यानं संस्थेच्या ऑडिट करताना चूक झाली असल्याचं यावेळी सांगितलंय। ही झालेली चूक दुरुस्त करून झालेला भरणा कर्ज खात्यात जमा करून आपले कर्ज खात्यात मिळून जाईल असं संजय वाघमारे यांनी यांना सांगितलंय। तरी ते अजून स्थित झालं नसल्यामुळे अरुण जगताप यांनी अर्ज करून मुंबई नाका पोलीस स्टेशन तसेच विभागीय सहाय निबंधक यांना अर्ज देऊन या कार्यालयाकडे संस्थेची माहिती घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष घालून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून भरलेल्या कर्जाची रोख रक्कम संबंधित असलेले अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून भरलेल्या कर्जाची रोख रक्कम संबंधित अधिकारी यांच्याकडून वसूल करून आम्हाला न्याय मिळावा असं या अर्जात सांगण्यात आलंय। सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।